नमस्कार, डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील बारावनगर या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत. आपण त्यांच्याकडून राजकीय कल, जनमताचा कौल काय आहे त्याविषयी थोडक्यात माहिती विचारू. बाबा, काय आपलं नाव? नंदकुमार सदाशिव फलाटे. राहिला बारावनगर कांबळेश्वर. बरं, आता सध्या जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली बारामती लोकसभेची, काय वाटतंय तुम्हाला त्याबद्दल? आता हे का खरं दोन्ही बी चुलतं पडते, दोन्ही बी दोन्हीची गरज आहे तालुक्याला. त्याच्यामुळं आता काय लोकांना असं झालं की दादांना द्यावं का साहेबांना द्यावं. आता सुनेत्रा वहिनी आणि सुप्रियाताई एकमेकींच्या विरोधात आहेत, काय वाटतंय तुम्हाला, काय कल राहील? सुनेत्रताई येत्याल त्यांच्याकडेच कले. हां, काय आपलं नाव? बाबा दत्तात्रय खलाटी. काय तुम्हाला वाटते आता सध्याच्या राजकीय परिस्थिती? त्याच्या राजकारणात आता काय तसं काही सांगता येत नाही. तरी तुमचा कल काय वाटतोय? मला वाटतं सुप्रिया सुळे येतील. बरं बरं, कारण? कारण का त्यांनी बरीच विकास कामं केली. रत्नशेव बाळासाहेब निंबाळकर. राहायला बारावनगर. बरं, आता सध्याची जी राजकीय परिस्थिती, हां, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कुणाचं पारडं जड राहील? हा जो पारडं जड राहणार अजितदादाचं. कारण काय त्याचं? काय त्यांनी सगळी कार्य हे केलेलं आहे, पाणी उन्हाळ्याचं एवढं सोडलंय की काय माप नाही त्याला. राज्य जळलं असतं पारी, रस्तं वगैरे सगळं म्हणजे दुरुस्त व्यवस्थित केलेले. कसेच काम गावातून चालू आहेत ना, रस्तं वगैरे सगळं चालू आहेत काम सगळं. त्याच्यामुळं दादाच बार जड राहील. नाव काय? विठ्ठल देवळ खालाटी. बर, सध्या बारावनगर पवार विरुद्ध पवार, साहेबांनी पाणी सोडलं, रस्ते केलं, काही दुसरं काही सांगायचं. आता काय कल कसा राहील? कल आता असा तर काही काय वाटतंय तुम्हाला? बारामती लोकसभेची निवडणूक आता जवळ आली आणि बारामती लोकसभेचं वातावरण सगळीकडे जोरात आहे, तर ह्या भागात काय तुम्हाला काय वाटतंय, काय होईल? आमच्या भागात मुळात सुरुवातीला साहेबांनी जास्त प्रगती केली आणि त्यांच्या पाठोपाठ दादांनी तर पुष्कळ प्रगती केली. पुष्कळ म्हणजे अगदी पुष्कळ प्रगती केली. काय कामं काय चालू आहेत का आता सध्या? चालू रस्त्याची कामं आहे ती, कुठं पुलाची कामं चालू आहे ती, ठिकठिकाणी बरीच रस्त्याची कामं चालू झाली. काय मग आता सध्याचा कल कसा वाटतोय तुम्हाला? कल काय आता काय ते ननंद भाऊज आहेत म्हणल्यावर कोण कोणाला काय ओळखते का भाऊज येईल, काय वाटतं काय तसं काय सांगताय? तरी तुमचा कल काय वाटतोय थोडासा? येणार की सुमित्रताई येणार की राव? आता त्यांनी केलेली काय बरीच कामं ह्या भागात दिसतात. नाही, दादांनी भरपूर कामं केलेली.